अंजनी बुद्रुक येथील अपघातातील एकाच कुटुंबातील 5 जण ठार. मऊ भीम जन्मभूमी व नतमस्तक होऊन परतलेल्या जुमडे कुटुंबांवर काळाने झडप घातली आहे, कारण भरधाव ट्रकने स्कॉर्पिओला धडक दिली. यामध्ये जुमडे कुटुंबातील 5 जण जागीच ठार तर 4 जण गंभीर झाले आहे. मृतकांमध्ये 7 महिन्याच्या चिमुरड्यासह त्याच्या आईचा समावेश आहे. ही घटना मेहकर डोणगाव रस्त्यावरील अंजनी बुद्रुक नजीक 15 एप्रिलच्या पहाटे घडली. एकाच कुटुंबातील 5 जणांच्या अंतामुळे गावावर शोककळा पसरली आहे. अंजनी बुद्रुक तालुका मेहकर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य मनोहर जुमळे हे आपल्या परिवारासह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी असलेल्या मध्य प्रदेशातील महू येथे भीम जयंती निमित्त दर्शनासाठी गेले होते. 14 एप्रिल रोजी दर्शन आटोपून ते आपल्या MH 28 A2 1439 क्रमांकाच्या स्कॉर्पिओने अंजनी बुद्रुक सांठी परतले होते. गावापासून केवळ 2 किलोमीटर अंतरावर असताना समोरून भरधाव येणाऱ्या WB 11D 84 88 क्रमांकाच्या ट्रकने स्कॉर्पिओला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की स्कॉर्पिओचा यामध्ये चेंदामेंदा होऊन स्कॉर्पिओतील मनोहर पुंडलिक जुमळे वय 50 वर्ष, गोलू उर्फ सिद्धार्थ जुमळे वय 22 वर्ष, सुन कोमल विक्की जुमळे वय 23 वर्ष, नातू राजरत्न विक्की जुमळे वय 7 महिने तर काकू जयवंताबाई श्रीरंग जुमळे वय 60 वर्ष सर्व राहणार अंजनी बुद्रुक असे 5 जण जागीच ठार झाले. तर ताई मनोहर जुमळे वय 45 वर्ष, नेहा मनोहर जुमळे वय 22 वर्ष, प्रतीक संतोष जुमळे वय 15 वर्ष, विशाल खरात वय 25 वर्ष, कमल विश्वास जुमळे असे 5 जण जखमी झाले. या जखमींना त्वरित मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते, परंतु कमल विश्वास जुमळे यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. या अपघाताची माहिती परिसरात व डोणगावला पोलिसांना मिळताच पोलिसांसह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे गावात शोककळा पसरली आहे. याबाबत ट्रक चालकाला पोलिसांनी अटकही केली आहे. मृतक मनोहर जुमळे यांच्या कुटुंबावर काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. तर सोशल मीडियावर काय लिहिलं होतं, नशिबात कसा झाला रे तुझा अपघात, कसे भावनात्मक संदेश मनोहर जुमळे व मुलगा गोलू उर्फ सिद्धार्थ जुमळे यांच्या मित्र परिवाराकडून फिरत आहे, त्यामुळे अनेकांना हा संदेश गहिवरून आणू लागला.